ही जनता लोकतंत्र वाचवण्यासाठी संविधानाचं रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरलेली आहे. आणि आपण नमस्कार मित्रांनो, आर आर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या निवडणुकीचे प्रचार सुरू झालेला आहे आणि आपण बघू शकता काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे उमेदवार विकासजी ठाकरे हे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे आणि ते गल्लोगल्ली जाऊन प्रचार करत आहेत. आपण बघू शकता की यामध्ये असंख्य लोक आहेत आणि ते प्रचाराला सुरू केले आहे आणि गल्लोगल्ली जाऊन ते लोकांना, लोकांचे आशीर्वाद घेत आहेत आणि त्यांच्या खांद्यावर पंचशील ध्वज असे पंचशील असे अनेक दुपट्टे त्यांच्या खांद्यावर आहेत. आपण बघू शकता त्याप्रमाणे ते देशात एक नागपूर याच्यामध्ये भाजपचे कद्दावर नेते नितीन गडकरी यांचा सामना करण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत आणि ते त्यांचा असा विश्वास आहे की नागपूरमधून ते निश्चित विजयी होतील आणि हुकूमशाही विरुद्ध भारताचं संविधान वाचवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत असे त्यांच्या या प्रचार सभेमधून दिसून येत आहे. आपण बघू शकता की कशाप्रकारे त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि त्याप्रकारे ते त्यांचे कार्यकर्तेसुद्धा कामाला लागले आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेला ते हार पर अर्पण करत आहेत. लोकतंत्र वाचवण्यासाठी संविधानाचं रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरलेली आहे. आणि आपण पाहता मागच्या 10 वर्षात ज्या पद्धतीनं संविधानाला डावलून या केंद्र शासनानं निर्णय घेतले, नरेंद्र मोदीनं निर्णय घेतले, तर या जनतेला कळून चुकलं आहे की हुकुमशहाची सरकार आहे, हुकुमशहा पद्धतीनं हे सरकार चालवलं आणि याचंच आपण पाहत असाल जनता रस्त्यावर उतरली आहे. लोकतंत्र हे देशात जिवंत राहिलं पाहिजे, संविधान हे देश हा संविधानावर चालला पाहिजे. संविधानाच्या विरोधात जाऊन देश चालवणाऱ्यांच्या विरोधात ही यात्रा आहे आणि मला वाटतं की नागपूर नाही तर देशातील जनता संकल्प करणार आहे की यांना आता हद्दपार करा. 10 वर्षात त्यांनी जे पाप केले, विरोधी पक्षाला नेस्तनाबूत करणं, नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचे, सरकार तोडण्याचे, संविधानाच्या विरोधात जाऊन काम करण्याचे, हे यांना या निवडणुकीमध्ये भोगावं लागणार आहे, जनतेचा प्रतिसाद सांगत आहे. गल्ली बोळ्यामध्ये जाऊन मुख्य रस्त्यांवर सुद्धा तुम्ही जात आहे, लोकांना भेटत आहे, काय प्रतिसाद मिळतो? मी खालच्या रस्त्यावरचा माणूस आहे, रस्त्यावरच्या लोकांसोबतच राहतो आणि या लोकांचं ज्यावेळेस समाधान होईल, यांचं सामाजिक डेव्हलपमेंट होईल, यांच्या ज्या जीवन आवश्यक मूलभूत सुविधा यांना मिळतील, तेव्हाच या नागपूरचा विकास झाला असं घोषित होईल. आताही आम्ही फिरतो आहो, लोकसभेची निवडणूक आहे पण लोक सांगतात पिण्याचं पाणी नाही आहे, इलेक्ट्रिकचं बिल कापून नेलं, म्हणजे या सामाजिक विकास झाला आहे का या मतदारसंघात? राहा
सर्वसामान्य माणसाचा खालच्या तबक्या माणसाला कुठे सुख आहे? तो त्याच्या घरची वीज कटली आहे, त्याच्या घरी पाणी नाही येऊन राहिला आहे, तो का पुलाकडे पाहणार आहे का? मला वाटतं या जनतेला जे पाहिजे ते आधी द्यायला पाहिजे. आम्ही यांच्या मुलांना शाळा नाही आहे, सगळ्या शाळा बंद झाल्या, प्राथमिक लाखो रुपये प्रायव्हेट शाळेत लागतात, आरोग्य केंद्र बंद झालेले आहेत, प्रायव्हेट दवाखान्यात आहे, यांचा आर्थिक कुचंबना होत आहे. मग हा विकास कशाचा झाला? या विकासा जो विकास केला 10 वर्षात यांनी, या सामान्य जनतेला त्याचा फायदा झाला का याचा हिशोब सुद्धा यांना द्यावा लागेल.